याचा जास्तीत जास्त प्रयत्न होण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे झाले काय की पक्षीयपेक्षा विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा हे पुन्हा एकदा व्यक्तिगत राजकारण जास्त जोर धरेल का काय असं या निवडणुकीत वाटायला लागलेलं आहे. याला जोडूनच मला मृणालीताईंना पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपल्यालाच तिकीट मिळावं अशी इच्छा तर खूप नेत्यांची असते, पण जर तिकीट मिळालं नाही तर अपक्ष म्हणून किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवण्यासाठी जी आर्थिक ताकद लागते ती ताकद असणारे असे खूप मातब्बर नेते पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे इथलं चित्रामध्ये इथे जे एक राजकीय चित्र असेल निवडणुकीच्या काळामध्ये नेमकं कसं असेल? पश्चिम महाराष्ट्रातले जे 4-5 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये कुठे कुठे पवारसाहेब अत्यंत शक्तिशाली आहेत आणि कुठे अजितदादा पवार त्यांच्या या शक्तीला धक्का देण्यात यशस्वी झाले आहेत ते बघावं लागेल. सर्वात महत्त्वाचा सातारा जिल्हा पकडू आपण. सातारा जिल्हा ह्या परंपरागतरित्या मराठा समाजाची गादी असलेला, फक्त मराठा समाजाचीच नाही महाराष्ट्राला वंद्य असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये परस्परांच्या विरोधात उभे ठाकणारे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोन्ही चुलत भाऊ भारतीय जनता पक्षाकडे आले, पण त्यानंतरही या जिल्ह्याचं राजकारण बदललं नाही. इथे पवारसाहेबांना मांडणारा मोठा वर्ग आहे. इथे काँग्रेसच्या राजकारणाला साधारणतः कायम सहमती दाखवणारा देखील अत्यंत मोठा मतदार वर्ग आहे. यातच सातारा हे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव आहे. ते वारंवार तिथल्या दरे गावाला शेती करायला जात असतात. एक रिक्षाचालक जेव्हा मुख्यमंत्री होतो आणि यशस्वीपणे बंड करून आव्हान देतो ठाकरे घराण्याला तेव्हा त्यांची क्रेज वाढते. त्यामुळे साताऱ्यात ते शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून ते पण काहीतरी करू बघतायत. अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर जिल्हा, तिथला तर एक एक नेता हा मुख्यमंत्री होण्याच्या दर्जाचा आहे आणि ती क्षमता बाळगून आहे. पण नगर जिल्ह्यात परस्परांचे स्पाय इतके ओढले गेले की तिथला कोणीही आजपर्यंत मुख्यमंत्री होऊ शकलेला नाही. या ठिकाणी विखे पाटलांचं जे अतिशय महत्त्वाचं साम्राज्य आहे त्याला एक म्हणजे राजाला रंकांनी आव्हान दिलं आणि निलेश लंके निवडून आले. बाळासाहेब थोरात हे अहिल्यानगरमधलेच एक अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडे सत्तेचा लंबक स्थिरावेल असं वाटायला लागल्यापासून बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी ते मुख्यमंत्री व्हावेत अशासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. याच याच्यात गळाख आहेत जे शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वळसणीला त्यांचे पुत्र गेलेले होते. या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत वेगळं आहे. सोलापूर जर आपण पश्चिम महाराष्ट्रात घेऊ, खरं तर थोडासा मराठवाड्याचाही तिथे परिणाम होतो. या सोलापूर जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याकांचा उदय झालेला आहे. ते देखील एक गठ्ठा मतदान करायला लागलेले आहेत. कोल्हापूर ही देखील गादी आहे. कोल्हापूरची एक वेगळी संस्कृती आहे. ती केवळ पांढरा रस्सा तांबडा रस्सा यांचीच नाही तर तिथे समाजसुधारणेची शाहू महाराजांची एक परंपरा चालत आलेली आहे. तिथलं देखील राजकारण वेगळं आहे. तिथे कोरेनसारखा एक छोटासा जो पक्ष असतो विनय कोरेनचा जनसुराज्य पक्ष तो देखील वेगवेगळे निर्णय लावू शकतो. काँग्रेस तिथे अत्यंत शक्तिमान झाली आहे. सतेज पाटील हे नव्या पिढीतले नेते जे लंबी रेसचे घोडे आहेत कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचं एकूणच राजकारण अत्यंत चुरशीचं होणार आहे. जयंत पाटील देखील सत्ता आली तर मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे नेते आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं जे बॅटल ग्राउंड आहे ते आज खऱ्या अर्थाने मराठवाडा आहे, ते जरांगे पाटलांमुळे. पण सत्तेचा कौल देण्यासाठी टेकू कुठून लागेल तर तो निश्चित पश्चिम महाराष्ट्रातून लागेल. आणि तिथे पवार काका पुतण्या आपापल्या आघाडीला किंवा युतीला किती जागा मिळवून देतात हे बघणं खूप चुरशीचं लढाई राहणार आहे आणि बघणं आपल्यासाठी महत्त्वाचं राहणार आहे. जरांगे पाटीलांचं नाव तुम्ही आता घेतलं तर त्याला जोडूनच एक